आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोरोना साथीमुळे गेले अनेक महिने राज्यात ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत, मात्र आता कोविड-19 अनुषंगानं विविध मार्गदर्शक तत्वांचं पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचं आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होत तो आता 97.32% इतका झाला आहे. गेल्या 24 तासात 15,858 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 1,05,89,230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 9,309 नवे कोरोनाबाधित आढळले असून सध्या 1,35,926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 87 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठ ग्रंथालयातील वाचनकक्ष तसंच विद्यापीठ परिसरातील वाचनकक्ष सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. उद्यापासून रोज सुट्ट्यांच्या दिवशी देखील 24 तास वाचनकक्ष खुले राहील. परीक्षा जवळ असल्यानं वाचनकक्ष रोज खुला ठेवावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. अवैध कारखानदारी आणि अनैसर्गिक भाववाढीमुळे स्टील आणि सिमेंट यांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाल्यानं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर आणि बुटीबोरी विभागातर्फे आज एक दिवसीय संपाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरवाढीला प्रत्येक स्तरावर विरोध करत असून BAI या दरवाढीला CCI मार्फत कायदेशीर आव्हान देणार असल्याचं BAI नागपूरचे चेअरमन अनिल नायर यांनी सांगितलं. आज पुकारलेला आंदोलन हे राष्ट्रव्यापी असून सर्व बांधकाम विकासकांनी आपलं काम बंद ठेवून याला पाठिंबा दर्शवला असं ते म्हणाले. मध्य प्रदेश सरकारच्या सहयोगानं ग्रामोद्योग विभागातर्फे मृगनयनी या हस्तशिल्प हस्तकला प्रदर्शनासोबतच चंदेरी आणि माहेश्वरी साड्यांच्या प्रदर्शनाचं भव्य आयोजन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र अंबाझरी इथं करण्यात आलं आहे. आजपासून 21 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रसिद्ध विणकर श्री अब्दुल कलाम अन्सारी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रदर्शनात 42 कलाकार आणि कारागीर सहभागी झाले असून यातील काही व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. मा अनुसुया फिल्म्स LLP निर्मित आणि हेमंत नागपुरे प्रस्तुत आई अनुसुया पारडसिंगा निवासिनी या धार्मिक चित्रपटाच्या गीत पोस्टर ट्रेलरचं लोकार्पण महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते आज झालं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.